मोहोळ नगर परिषदेच्या शहर स्वच्छता संदेश आणि पर्यावरण दूतपदी डॉक्टर प्रमोद पाटील आणि राजन घाडगे यांची निवड करण्यात आली. मोहोळ नगर परिषदेच्या स्वच्छ संरक्षण 2023 आणि माझी वसुंधरा अभियान 3.0 अंतर्गत स्वच्छता संदेश आणि पर्यावरण दूत निवड शासनाच्या निर्देशानुसार करण्यात आली. शहरातील विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केलेल्या आरोग्य आणि सामाजिक कार्याची दखल घेऊन डॉक्टर प्रमोद पाटील यांची तर सामाजिक कार्यकर्ते राजन घाडगे यांची मोहोळ नगर परिषदेचे प्रशासक गजानन गुरव आणि नगर परिषदेचे मुख्याधिकारी डॉक्टर योगेश डोके यांच्या मार्गदर्शनाखाली सर्वानुमते निवड करण्यात आली. शहरात स्वच्छता आणि पर्यावरण संवर्धनविषयी नागरिकांमध्ये जनजागृती करणं, नागरिकांना स्वच्छता आणि पर्यावरण संवर्धनाविषयी महत्त्व पटवून देणं, शहर स्वच्छ ठेवण्यास मदत करणं, प्रदूषणमुक्त शहर राखण्यासाठी नागरिकांना आवाहन करणं आदी कामांमध्ये नगर परिषदेला डॉक्टर प्रमोद पाटील आणि राजन घाडगे यांच्याकडून सहकार्य मिळण्यासाठी निवड करून मुख्याधिकारी डॉक्टर योगेश डोके यांनी अधिकृत पत्र देऊन त्यांचा सन्मान केला. यावेळी कार्यालयीन अधीक्षक सुवर्णा हाके, कार्यक्रम समन्वयक हर्षल माने, राजू शेख, किशोर स्वामी, महेश माने, डॉक्टर अमोल लांडे यांच्यासह अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते. मोहोळमध्ये स्वच्छता अभियानाअंतर्गत कोणत्या भागात कोणती स्वच्छता पाहिजे, कशा प्रकारची पाहिजे, त्याच्यानंतर नागरिकांमध्ये जनजागृती कशा प्रकारची व्हायला पाहिजे, स्वयंस्फूर्तीनं ह्या गोष्टी व्हायला पाहिजेत, त्यासाठी नागरिकांमध्ये सुद्धा जागृती होणं गरजेचं आहे. स्वच्छतेची मोहीम फक्त एकट्या नगर परिषद किंवा नगर परिषदेचे स्वच्छता कर्मचारी यांची ती जबाबदारी नाही आहे, तर याच्यामध्ये स्वतः नागरिकांनी काय पाळायचं आहे, त्याच्यानंतर कर्मचाऱ्यांकडून पण स्वच्छता व्यवस्थित करून घेण्याच्या दृष्टीनं आणि अधिकाऱ्यांनी पण व्यवस्थित लक्ष देण्याच्या दृष्टीनं काही सूचना असतील. एखादं शाळांमध्ये लहान मुलांच्या मनावर ते बिंबवलं पाहिजे की स्वच्छतेचं महत्त्व किती आहे, काय आहे, तर तेच उद्या मोठे होऊन पुढे देशाचे नागरिक बनणार आहेत. तर या दृष्टीनं आपलं तालुका गाव स्वच्छ होणं, राज्य स्वच्छ होणं आणि पुन्हा नंतर देश स्वच्छ होणं ही काळाची गरज आहे.